भाई अर्धी अंघोळ आली कोणची मग एक नित्य नियमाची अंघोळ एक झाली पहिली पहिली ज्या घरी ती कोळी केलेली अंघोळ दोन झाल्या दुसरी झाली लग्नात कळसात घातलेली अंघोळी तीन अंघोळी झाल्या होय आता अर्धी आणि कोणची आली आणि अर्धी अंघोळी म्हणजे मेल्यावर थोडना जशी वाटते ती कुठं भिजलाय कुठे नाही उचल लागे त्याला म्हणायला तसे हजामत मी तीन वेळा हजामत मी तीन वेळा साडेतीन वेळा काय एक नित्य नियमाची हजामत प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला केस कापतोय ती एक नित्य नियमाची बरोबर आहे बरोबर आहे का नाही एक लग्नातला नवीन चेहरा लग्नात लगीन चेहरा करते नी ती दोन झाले बरोबर आहे तिसरी कुठली आपलं आहे वडील मुंडाची करते ती तिसरी हरियामत आरती कुठं सांगायची आता मला तर माहिती आरती कुठं आहे पैसे घेऊन आला नाही सगळ्यांनी पैसे दे आरती हजामत म्हणजे मुलाला जावळ का ते जावळा आरती बटच कापते साडेतीन वेळा केस कापलेली आणि साडेतीन गुरु म्हणजे सांग बघू एक गुरु शाळेतला मास्तर बरोबर आहे शाळा शिकवली ज्यांना अन्न सागाडी शिकवली एबीसीडी शिकवली ज्यांना लिहाय वाचाय शिकवलं ते एक गुरु ज्यांना आपल्याला जन्माला घातलं ती जन्म दिलेली आई ही दुसरा गुरु आणि ज्यानं ज्ञान दिलं ज्यानं डोक्यावर वर्णहस्त ठेवला आज बाळूबा मला वडे महाराजांनी ठेवला आपल्याला आपल्या गुरुनं ठेवला ते तिसरा गुरु अर्ध गुरु आम्हाला काही माहित नाही बाबा अर्ध गुरु मी माहित नाही कुठला लग्नायाची बायको तिला अर्ध गुरु म्हणत्या